नमस्कार, लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या संवाद मालिकेमध्ये आज आपण भेटणार आहोत पुण्यातील मानाच्या तिसऱ्या श्री गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्याध्यक्ष पृथ्वीराज परदेशी यांना. पृथ्वीराज दादा नमस्कार. नमस्कार. या संवादाच्या मालिकेमध्ये खूप मनपूर्वक स्वागत. तुम्ही गुरुजी तालीम मंडळाच्या कार्याध्यक्षपदी काम करता, एक उत्सुकता आहे गुरुजी तालीम मंडळाचा इतिहास आम्हाला जाणून घ्यायचा आहे आणि तुम्ही गणेशोत्सवामध्ये कितव्या वर्षापासून सहभागी झालात हे पण ऐकून घ्यायला आवडेल. गुरुजी तालीम मंडळाची स्थापना 1887 साली झाली. बरं, यंदाचं आपले 137वं वर्ष आहे आणि गुरुजी तालीम मंडळाची स्थापनाचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम समाजातले एकत्रित येऊन लोकांनी केलेली ही स्थापना. नानासाहेब खाजगावले, भिगू पांडुरंग शिंदे, रुस्तुमबाई व लालबाई शेख ज्ञानबंद बंधू या लोकांनी म्हणजे गुरुजी तालीम मंडळाच्या वस्तादांनी मिळून केलेली ही स्थापना आहे. बरं, प्रथम आपला हा गणपती गुरुजी तालीम, आपली जी सर्वात जुनी तालीम होती त्या तालमीमध्ये हा गणपती बसला जायचा. बरं, नंतर जसं जसं पहिल्यांदा गुरुजी मेळा म्हणून आपण भरवायचो पण ब्रिटिशांच्या उपद्रवामुळं तो आपले मेळावे बंद केले गेले. त्या मेळाव्यामध्ये अनेक मान्यवर ज्ञानी लोकांचे व्याख्यानमाला व्हायचे. बरं, आणि त्या व्याख्यानमालांमध्ये सर्वात प्रथम लोकमान्य टिळकांनीही आपल्या इथे येऊन व्याख्यानमालामध्ये व्याख्यान दिलं होतं. वा. आणि त्यानंतर जसे जसे सर्व समाजातली एकत्र लोकं यायला लागली आणि जसा उत्साह आढा लागला तसं ब्रिटिश लोकांनी थोडी बंदी करण्याचा प्रयत्न केला, दाबण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ते आपला गुरुजी मेळा बंद केला गेला. पण ते आजपर्यंत, तेव्हापासून ते आत्तापर्यंत आपण तो उत्सव तसाच साजरा करत आहोत. सर्व समाजातली एकत्र लोक येऊन आज उत्सव साजरा केला जातो. वा. गुरुजी तालीम मंडळाच्या गणेश मूर्तीचं, श्रींच्या मूर्तीचं पण वैशिष्ट्य आहे. खूप मोठी मूर्ती आहे ज्याला पुण्याचा राजा असं म्हटलं जातं. ती मूर्ती साकारणारे शिल्पकार आणि त्याचे वैशिष्ट्य आम्हाला सांगा. सर्वप्रथम म्हणजे माझे वडील ज्यावेळेस नगरसेवक होते, बरं, 1967 साली, त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस मंडळाचं हे करायचं केलं की आपण एक दरवर्षी आपल्या वेगवेगळ्या मूर्त्या असायच्या, पैलवानी स्वरूपाच्या, उभ्या राहिल्या, गदा घेतलेल्या, वेगवेगळ्या स्वरूपाच्या. पण नंतर आपल्या नदीच्या पाण्याचा प्रश्न झाला, त्यामुळे ठरवलं की एक गणपतीची आपली मूर्ती बनवायची. मग माझ्या वडिलांनी पुढाकार घेतला, 1000 रुपयामध्ये आपण ही मूर्ती बनवली. त्यावेळेस आमच्या मंडळाचे कार्यकर्ते म्हणून गजानन सरपोतदार म्हणून जे कार्यकर्ते होते ते जरा गुडगुडीत असे पैलवानी स्वरूपाचे होते. तर ते आपले मूर्तिकार प्रकाश गोसावी त्यावेळेस एकदम युवक होते. मग त्यांना आपण लोक म्हणायचे की नाही प्रसिद्ध मूर्तिकाराला द्यायची. तर माझे वडील म्हणले नाही की आपण या काही युवकाला संधी देऊ. वा. आणि त्या युवकाकडनं आपण मूर्ती घडू. मग ते म्हणले की आपल्याला पैलवानी मूर्ती बनवायची, कारण की आमची तालीम असल्यामुळं वडिलांची इच्छा होती की पैलवानी मूर्ती बनवायची. मग गजानन सरपोतदारांना कमीत कमी 8 दिवस रोज 4-5 तास उघडे बसून ती मूर्ती त्या पद्धतीने केली बालस्वरूपाची आणि महाराष्ट्रात प्रथमच अशी मुषकावर आरूढ असलेली आपली ही मूर्ती. वा वा वा. इथे मला प्रेक्षकांना आवर्जून सांगायचं आहे, पृथ्वीराज दादा ज्या गजानन सरपोतदारांचा उल्लेख करतायत ते पुण्यातलं सुप्रसिद्ध लक्ष्मी रोडचं पुना गेस्ट हाऊस, जिथे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांना या घराण्याने अक्षरशः सांभाळलेलं आहे. योगाचार्य अय्यंगार गुरुजी असतील, प्रसिद्ध साहित्यिक विश्राम बेडेकर असतील, त्यांच्यापासून ते आत्ताच्या पिढीतल्या कलाकारांवरती या कुटुंबियांनी प्रचंड प्रेम केलं आहे आणि गजाभाऊ सरपोतदारसुद्धा अतिशय यशस्वी प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. म्हणजे काय गणपती मंडळ कोणाकोणाला एकत्र आणतं, क्या बात आहे. अजून या मंडळाचं काय वैशिष्ट्य आहे हे पण आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे की आपण ज्यावेळेस आपली मिरवणूक होती विसर्जनाची मिरवणूक, त्यावेळेस सर्व भक्त आतुरतेने वाट बघतात आणि आपण आपल्या गुलालाचं वैशिष्ट्य म्हणजे आपला उच्च प्रतीचा आणि कुठल्याही आजपर्यंत कुठल्याही त्रास न झालेला असा उच्च प्रतीचा आपण गुलाल वापरतो. बदलत्या काळानुसार उत्सवाचं स्वरूपसुद्धा बदलतं आहे. परदेशी बंधू तुमच्या वडिलांपासून या गणपती उत्सवामध्ये, आता तुम्ही तिघं भाऊ याच्यामध्ये कार्यरत असता, तुमची पुढची पिढीसुद्धा कार्यरत आहे. तुमच्याशी बोलण्यानंतर आता मी परदेशी कुटुंबियांपैकी पुढच्या पिढीतल्या प्रतिनिधीशी बोलणार आहे. तुम्ही इथं आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे गुरुजी तालीम मंडळाची
परदेशी घराण्यातली ही पुढची पिढी. मयूर परदेशी, मनपूर्वक स्वागत आहे मयूर. मयूरशी आपण बातचीत करणार आहोत, संवाद साधणार आहोत. बदलत्या काळानुसार उत्सवाचं स्वरूपसुद्धा बदलत गेलं आहे, तर तू काय सांगशील? पहिली गोष्ट म्हणजे मला हे जाणून घ्यायचं आहे की तू उत्सवामध्ये येऊन किती वर्षे झाली, किंवा कितव्या वर्षी तू यायला लागला? आता जसं तुम्ही माझ्या काकांकडनं ऐकलं असेल, ही आमची चौथी पिढी आहे जी या मंडळात एक ॲक्टिवली काम करत आहेत, आणि साधारण मागचे 20-22 वर्ष झालेत की आम्ही एकदम लहान होतो, म्हणजे स्कूल गोईंग होतो, तेव्हापासून आम्ही या क्षेत्रात काम करतो आहे, आणि ॲक्टिवली आम्हाला जेवढं हेल्प करता येईल तेवढं आम्ही करत चाललेलो आहे. वा वा. आता आधीच्या लोकांनी तर त्याचा सगळा बेस क्रिएट केलेला आहे, तर गुरुजी तालीम मंडळाच्या मूर्तीबद्दल पृथ्वीराज दादांनी सांगितलेलं आहे, गुलाल उधळण्याबद्दल सांगितलेलं आहे, तर मिरवणुकीबद्दल पण थोडं सांगितलेलं आहे, तर तू या आपल्या मंडळाचं वैशिष्ट्य अजून काय 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 सांगशील? मंडळाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं की आत्ता जर तुम्ही बघितलं असेल की सर्व क्षेत्रातले आणि सर्व जातीय धर्मातले लोक आमच्याकडे ॲक्टिवली काम करतात. आपल्या आपल्या परीने जेवढं लोकांना कॉन्ट्रीब्यूट करता येतं तेवढे लोक करत आहेत, आणि जेवढं तुम्हाला तुम्ही ऐकलं असेल किंवा काकांनी मेन्शन केलं असेल, 1986 आम्ही वर्गणी बंद केली लोकांकडनं घेण्यास म्हणणं, म्हणजे बाहेरच्या याच्या म्हणणं, आणि महाराष्ट्रात पहिलं असं जे मंडळ झालं की ज्यांनी कम्प्लीट वर्गणी बंद करून आपल्या मित्रांच्या कॉन्ट्रीब्युशनमध्येच उत्सव साजरा केला, आणि तो आजवर करत आलेलो आहे. वा वा वा. गुरुजी तालीम मंडळाचं सोशल वर्किंग पण आहे, त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आमचं जे सोशल वर्क आहे हे बेसिकली वर्षभर आम्ही करतो, ते फक्त गणपतीपुरता एक आम्ही एक लिमिटेशन ठेवलेलं नाही आहे. एव्हरी इयर आम्ही 5 असे दुर्मिळ असे गावं म्हणजे टार्गेट करतो की जिकडे मदत सहजासहजी जात नाही और लोकांपर्यंत ग्राउंड लेवलपर्यंत होत नाही, मग आम्ही एव्हरी इयर असे 5 गावं बघून 5 चांगले NGOs म्हणजे टायअप करून त्यांच्यापर्यंत ग्राउंड लेवलपर्यंत मदत पोचवतो. तू आता बदलत्या काळानुसार उत्सवाचं स्वरूप बदलत जात आहे, वेगवेगळी टेक्नॉलॉजी आलेली आहे, तू आत्ताच्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून भविष्य काळामध्ये हा उत्सव कसा असावा किंवा कसं बघतोस, याच्याकडे काय चेंजेस याच्यात यायला पाहिजेत असं वाटतं तुला? म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे की जेवढं मॅक्झिमम आपल्याला ऑनलाईन आणि जेवढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता येईल तेवढं आपण टार्गेट केलं पाहिजे. ऑनलाईन आम्ही लोकांपर्यंत दर्शन पोचायला लागलो की लोकांना घरी बसल्या बसल्या, की काही असे वृद्ध लोक असतात की ज्यांना जाऊन एवढ्या गर्दीत येता येत नाही, मग त्या लोकांपर्यंत कसं पोचता येईल हे आम्ही आत्ता टार्गेट करतो आहे. आणि दुसरी गोष्ट अजून एक जाणून घ्यायला आवडेल की ज्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा हा उपक्रम आहे, हे आता ज्या आपण बोलतो एकमेकांची गप्पा मारतो आहे, तो जो संवाद आहे, ही जी मालिका आहे एपिसोडिक वेगवेगळ्या लोकांची बोलणं, ही त्यांनी ऑर्गनाईज केली, तर या गणपती मंडळाचं आणि गुरुजी तालीमचं काय नातं आहे? आता हे नातं बोलायचं झालं की मागचे 40 वर्षांपासून आमचे आणि त्यांचे कार्यकर्ते ऑलमोस्ट सेमच आहेत सगळे, किंवा एकच बोलता येईल. आमची फॅमिली मागचे 40-45 वर्षापासून आमची मिरवणूक झाली की नंतर त्यांच्याकडे जॉईन करतात संध्याकाळी, आणि आम्ही दोघांमध्ये मिळून ला मागच्या वर्षापासून एक कॉमन दहीहंडी म्हणजे संयुक्त, म्हणजे गुरु तालीम मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब अंगारे ह्यांच्यामध्ये संयुक्त एक दहीहंडी उत्सव साजरा करायला चालू केला आहे, जो आम्ही मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात केला आहे. यावर्षी अजून त्याच्यामध्ये खूप सारे प्लॅन्स आहेत जे आम्ही अजून हे नाही केलेले, बट ते थोडे दिवसांनी रिव्हील होतील लोकांपर्यंत राहतील. थँक्यू मयूर, तू आलास इथे आमच्याशी गप्पा मारल्यास, छान माहिती दिलीस, त्याबद्दल थँक्यू अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.